नमस्कार, मी अर्चना चव्हाण. लोकमत .com मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काँग्रेसचे अब्दुल सत्तार शिवसेनेत. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा ही गणेशोत्सव झाल्यानंतर सुरू होणारच आहे. घटक पक्षांनी किती जागा सोडायच्या आणि शिवसेनेने किती जागा लढवायच्या यावरही चर्चा होईलच. पण राज्यात एक अशी जागा आहे जिथे शिवसैनिक भारतीय जनता पार्टीकडून तो मतदारसंघ मागून घेत आहे, तर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार यासाठी विरोधत आहेत. चला तर मग बघूयात ही मजेशीर घडामोड. अब्दुल सत्तार काँग्रेसचे सिल्लोड मतदारसंघातले ज्येष्ठ नेते. शिवसेना आणि त्यांचं कधी पटलंच नाही. सामनानी तर त्यांना अतिरेकी म्हणून घोषित करायचं बाकी ठेवले होते. गेली 25 वर्ष शिवसेना आणि सत्तार यांच्यातलं वितुष्ट सगळ्या महाराष्ट्राला माहिती होते. असं असलं तरी राजकारणात काहीही शाश्वत नसतं याची प्रचिती नुकतीच आली. सत्तार यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला. ज्या शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली त्याच शिवसेनेचं मन अचानक मोठं झालं आणि अब्दुल सत्तार यांना पक्षात सामावून घेतलं. बातमी इथेच संपत नाही. सिल्लोड हा औरंगाबाद जिल्ह्यातला एक मतदारसंघ. अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी 80s आपली राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत पातळीवरून सुरू केली. 2009 आणि 2014 मध्ये ते विधानसभा निवडणूक जिंकले. ते एकदा पशुपालन मंत्रीही होते. त्यांची राजकीय कारकीर्द तशी वादग्रस्तच. त्यांना 2019 निवडणुकीत लोकसभेचं तिकीट हवं होतं, पण काँग्रेसने ते नाकारलं. नाराज झालेल्या सत्तारांनी पक्षाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर सिल्लोड शहरातल्या पक्ष कार्यालयातल्या 300 खुर्च्याही काढून घेतल्या. त्या खुर्च्या सत्तारांनी विकत घेतल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्याही पेक्षा एका शेतकऱ्याची जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात सत्तारांनी आणि त्यांच्या माणसांनी एका गरीब शेतकऱ्याला जोरदार मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी ते विधानसभेतून निलंबित झालेले होते. हा इतिहास देण्याचं कारण म्हणजे सिल्लोडचा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीकडे होते. मागच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढले. त्यात अब्दुल सत्तारांची लॉटरी लागली आणि ते 30,000 मतांनी निवडून आले. आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युती होणार आहे. त्यात घटक पक्षही असणार आहेत. अब्दुल सत्तार सारख्या माजी आमदाराला पक्षात घेतल्यानंतर शिवसेना सिल्लोड मतदारसंघावर दावा सांगेल या भीतीने तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यांनी गेल्या 3 भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं जाहीर केलं होतं, परंतु आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, संघटन मंत्री, आमच्या सर्व वरिष्ठाशी आम्ही मागणी केली की यांना भारतीय जनता पार्टी देण्यात येऊ नये. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि 2 त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीची परंपरागत जागा आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत हा युतीमध्ये मतदारसंघ शिवसेनेला सुटणार अशी चर्चा आहे. परंतु या ठिकाणी 25 असून भारतीय जनता पार्टी युतीमध्ये या ठिकाणी लढते. 15 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होता आणि या ठिकाणी खूप असं भारतीय जनता पार्टीचंच काम या ठिकाणी आहे आणि निवडून येण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. म्हणून या ठिकाणी हा मतदारसंघ किती काही झालं तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढत होती. भारतीय जनता पार्टीलाच हा मतदारसंघ सुटणार आहे आणि या ठिकाणी युती झाली तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच आमदार निवडून येणार आहे. नाही झाली तरी भारतीय जनता पार्टीचाच आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी जर शिवसेनेकडून जर उमेदवारी मिळवली किंवा ते लढले तर या ठिकाणी त्यांचा पराजय या ठिकाणी निश्चित सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. अजून कशातच काही नाही तरी सिल्लोडच्या शिवसैनिकांना प्रचारासाठी त्यांच्यामध्ये नव्यानेच सामील झालेल्या अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी कंबर कसलीये. अर्थात त्यांचं ठरलेलं वाक्य आहे, आदेश आला की पालन करणार. ठाकरे साहेब यानंतर आम्हाला आमदार साहेबांच्या नेतृत्वातून जे काही आदेश देतील ते सर्व आदेश आम्ही पाळण्याचे प्रयत्न करू. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि शिवसेनेच्या वाटेवर चालण्यासाठी, त्या वाटेवर रूढ होण्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. शिवसेनेमध्ये स्वागत करतो. माननीय उद्धव साहेबांना जो निर्णय घेतला, या तालुक्यातील सर्व शिवसैनिक त्यांचा आदेश पाळतील अशी मी गवाही देतो आणि येणाऱ्या विधानसभेची सुद्धा त्यांना उमेदवारी, त्याबद्दल उद्धव साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो.
आणि आम्ही सर्व मिळून शिवसेनेचा आमदार या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात फडकू हे नक्की. जर शिवसेना या मतदारसंघावर दावा ठोकणार असेल तर भाजपा आपल्या पारंपरिक मतदारसंघ सोडणार का हा प्रश्न आहे. 1995 1999 आणि 2004 साली भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथून आमदार झालाय. 2 वेळा आमदार झालेल्या सत्तारांसाठी शिवसेना किती आग्रही असेल याबाबत शंका आहे. एक मात्र नक्की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेत सिल्लोडचा उल्लेख येणार हे नक्की. ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा लोकमत.com.